इथंच थांबूया. असं सगळ्याच असे लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सोडून दहाबुकडे सरांचं. दहाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहे आणि दहाबुकडे सर पण आहे. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून दहाबुकडे सर. दहाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अगं मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन. मग तूही होशील. आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. बायकांच्या छळापासून सात जन्माची सोबत नको म्हणून पुरुषांचे आम्हाला साकडे. आम्हाला बायकोच्या छळापासून सुटका हवी आहे. त्यांच्या सोबत सात जन्मच काय, सात सेकंदही नांदायची इच्छा नाही असे औरंगाबाद येथील पत्नी पीडित पुरुषांनी यमराजाला साकडे घातलं आहे. आज वटसावित्रीची पौर्णिमा होती. या पौर्णिमाच्या निमित्ताने महिला सात जन्म हाच पती मिळावा म्हणून वटवृक्षाला फेऱ्या घालतात. पण पत्नीकडून छळ व अन्याय होत असलेल्या औरंगाबाद येथील पत्नी पीडित आश्रमातील पुरुषांनी यमाला व मुंजा साकडे घालत अशा छळ करणाऱ्या बायकांपासून आम्हाला वाचव. आम्हाला त्यांच्यासोबत सात जन्मच नव्हे तर सात सेकंदही नांदायचे नाही अशी भूमिका मांडत यमराजाला साकडं घातलं आहे.